पाहता, त्याच्या कामाला महत्त्व देऊन प्रामाणिकपणे काम करतो, म्हणून लोकांचे जे काही माझ्यावरती प्रेम जे आहे ते एक कौटुंबिक पारिवारिक प्रेम असल्यामुळं त्या जाण्याचा येण्याचा माझ्यावरती काही परिणाम होणार नाही. म्हणजे आपले जे प्रतिस्पर्धी आहेत सिद्धार्थ खरात, ते नेहमी नेहमी आरोप करताय आपल्यावर की आपण दादागिरी करताय, लोकांवर दबाव टाकताय, तुमचं हे बोलण्याचा उद्देश काय नेमका? तुम्ही 15 वर्षातला माझा इतिहास काढा, कुठं कुणावरती अन्याय केला एखादं उदाहरण द्या. दादागिरी, मी विधायक कामासाठी कुठं अधिकारी लोकांकडनं काही अडचणी येत असतील तर विधायक कामासाठी सामान्य नागरिकाच्या न्याय हक्कासाठी दादागिरी म्हणणार नाही. ते कामं करण्यासाठी जर जोरान बोलत असेल तर त्याला मी ती दादागिरी मला अभिप्रेत आहे. मी सत्तेशी बांधील नाही किंवा अधिकारी लोकांशी बांधील, मी या मायबाप जनतेशी, या आम्ही ज्यांच्या भरोश्यावर आम्ही मोठे झालो त्या लोकांशी बांधील आहेत आणि त्यांच्यासाठी भविष्यामध्ये काम करत असताना एखादा जो आवाजाचं कमी जास्त होऊ शकतो, परंतु दादागिरीच्या बाबतीमध्ये माझ्या मतदारसंघात कुठल्याही कार्यकर्त्याला आपण विचारा, इवन काय विरोधक, तो तर नौका उमेदवार आहे, कुठून तरी बाहेरून आला, मुंबईसारख्या ठिकाणी नोकरी केली, आम्हा पैसा कमवला आणि आता त्याला निवडणुकीचे वेध लागले. इकडं सुखात दुःखात रात्री अपरात्री अपघात झाला जावं लागतं, त्या पेशंट असतील इथं घेऊन यावं लागतात, एक्सपायर झालं तर त्याचं PM करून त्याच्या बॉडी नातेवाईकाच्या ताब्यात द्यावं लागते, हे कामं करणं आणि त्याच्यामुळंच हे ते आता त्यांच्या आमच्यावरती आरोप करायला दुसरं काही नाही आहे. म्हणून खोटंतरी काहीतरी खोटं बोलायचं, रेटून बोलायचं असा प्रकार सिद्धार्थ खराचा आहे. सध्या राजकीय परिस्थिती आपण बघत आहात, आपण आमदारकीमध्ये हॅट्रिक मारली आहे, यावेळी चौकार मारणार निश्चित. मी तर म्हणेल मागचे तिन्ही विधानसभेच्या ज्या काही निवडणुका झाल्यात त्याच्यामध्ये जे काही वाढतं मताधिक्य मला मिळालं यापेक्षाही तिन्ही निवडणुकीपेक्षा यावेळेसचा माझा लीड म्हणजे विक्रमी मतानं हे मायबाप जनता मला या ठिकाणी निवडून देणार. अजून उमेदवारच ठरायचा आहे, त्याने सिद्ध कोण येते. मी तर मी कामाच्या भरोश्यावर, जनतेच्या संपर्काच्या भरोश्यावर.